आपला थोड्या न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी दिलीप चौधरी. आता पहा आजच्या ठळक घडामोडी. सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र धुळेतर्फे कल्याण भवन या ठिकाणी शासनाविरुद्ध मोर्चा काढून जिजामाता शाळेजवळ केली सांगता. महाराष्ट्र धनगर समाज महासंघातर्फे धनगर समाजाच्या ST आरक्षणाची मागणी 13 ऑगस्ट रोजी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे. सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्रातर्फे मोर्चा काढून जिजामाताजवळ सांगता झाली. माध्यमिक शिक्षक संघटना, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, महसूल संघटना, जिल्हाधिकारी 3 दिवसांचा कारण मागे 3 वेळा एक एक दिवस संप पुकारला. मुख्यमंत्री महाशयांनी सकारात्मक चर्चा केली. 7वा वेतन हा 1/1/2000 पासून लागू करण्याची मान्यता केली. कोटी जाहीर केले म्हणून संप मागे घेतला. 3रा लाक्षणिक संपाच्या वेळेस 5 मागण्या मान्य केल्यात. कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे, शिक्षकांचे रिक्त पदे, माता संगोपनाची रजा 2 वर्षे मिळावी, अनुकंपाची भरती नियमावलीप्रमाणे व्हावी, 2000 पासून नवीन लागलेल्यांना सरकार पेन्शन लागू करावी. 7, 8, 9 हे 3 दिवस संप केलेला आहे. 7 यात महसुलाचे सर्व कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडत नाही आम्हाला मतदान करता येते. नागरिक म्हणून आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावे. 8 ऑक्टोबर महिन्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत असंही महसूल कर्मचारी अध्यक्ष यांनी सांगितले. कर्मचारी बंधू भगिनींनो, हा 3 दिवसाचा संप पुकारण्याचं कारण, आपण मागच्या वेळेस 3 वेळा 1-1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. प्रचंड मोठ्या ताकदीनं आपण रस्त्यावर उतरण्याची तयारी केली. तिघे वेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक चर्चा केली. पहिल्या लाक्षणिक संपाच्या वेळेस त्यांनी आपल्याला 7वा वेतन आयोग हा 1/1/2016 पासून लागू करण्याचं तत्वता मान्य केलं आणि अधिकृतरित्या त्यांनी जाहीर केलं. म्हणून आपण संप मागे घेतला. दुसऱ्या लाक्षणिक संपामध्ये त्यांनी आपण 7वा वेतन आयोगासाठी 1 रुपयाची 1 दमडीची त्यांनी तरतूद केलेली नव्हती. म्हणून आपण बजेटसाठी आग्रह होतो. त्या संदर्भात त्यांनी 10,000 कोटी रुपयेची तरतूद केल्याबद्दलचं विधानसभागृहात जाहीर केल्याबद्दल आम्ही आपण संप मागे घेतला. तिसऱ्या लाक्षणिक संपाच्या वेळेस त्यांनी 5 मागण्या तत्वता मान्य केल्या. त्यामध्ये कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, शिक्षकांची रिक्त पदे, जी 2.5 लाख पदं रिक्त आहेत ती पदं भरण्याच्या संदर्भात आपण आग्रही होतो. दुसरी मागणी होती माता बाल संगोपन रजा 2 वर्ष मिळावी, अनुकंप तत्व सेवा भरती जुन्या नियमाप्रमाणे व्हावी, आणि सगळ्यात महत्वाची जी आमच्या अस्मितेचा जो प्रश्न आहे, 2005 नंतर जे कर्मचारी नोकरी लागलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांची नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सरसकट सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 5 दिवसाचा 8 वडा आणि 60 वर्षाचा सेवानिवृत्तीचं वय, यापैकी ह्या 5 मागण्यांना तत्वतः मान्यता करून सुद्धा सरकार पुढे 2 वर्षात कुठल्याही प्रकारची घोषणा करायला तयार नव्हतं. शासन निर्णय प्रसिद्ध करायला तयार नव्हतं. कर्मचारी संघटनांमध्ये, कर्मचारी शिक्षकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती आणि प्रचंड दबाव वाढत होता. आणि त्या अनुषंगाने आपण हा 3 दिवसाचा राज्यव्यापी संपाची हाक दिली. या संपाची हाक दिल्यानंतर जे सरकार आपल्याशी बोलायला तयार नव्हतं ते वित्तमंत्री पोपटासारखे बोलायला लागले. आपल्याशी न बोलता परस्पर इलेक्ट्रॉनिक मीडियाला मुलाखती द्यायला लागले आणि म्हणायला लागले दिवाळीमध्ये आम्ही आपल्याला 7वा वेतन आयोग देऊन कर्मचाऱ्यांना खुश करू. नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणायला लागले वर्ग 4 कर्मचाऱ्यांना आम्ही 25,000 देऊ, वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांना 75,000 देऊ, वर्ग 1 च्या कर्मचाऱ्या अधिकाऱ्यांना 1 लाख देऊ. अहो, तुम्ही परस्पर ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला खुलासे करतात, घोषणा करतात, तुमच्या तिजोरीमध्ये काय तरतूद केली हे अगोदर आम्हाला स्पष्ट करा. आमचा 7, 8, 9 आम्ही 3 दिवस सलग संप केलेला आहे. 7 दिवस 7 तारखेला संप यशस्वी झाला. आमचा 100% यशस्वी झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. परंतु शासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही. शासनाने अजूनपर्यंत गुडमुडीत उत्तर देत आहे. या संदर्भात आमच्या ज्या मागण्या आहे, 7वा वेतन आयोग, जुनी पेन्शन योजना लागू करणे, 5 दिवसाचा 8 वडा करणे, या संदर्भात शासन अद्याप काही बोलायला तयार नाही. शासनाचा उलट असं म्हणणं आहे, शनिवार रविवार जोडून सुट्या येत राहतात, 5-5 दिवस कार्यालय बंद राहतं, हे 3 दिवस जरी कार्यालय बंद राहिलं तरी काही फरक पडत नाही. हे शासन उलट कर्मचाऱ्यांना चितवणी देत आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन काही प्रयत्न करत नाही. आम्हीसुद्धा महाराष्ट्राचे नागरिक आहोत, आम्हालासुद्धा मतदानाचा अधिकार आहे.
जनतेचे आम्ही जनता म्हणून नागरिक म्हणून आमच्याकडे आमच्या पण शासनाने काही मागण्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण शासनाने कर्मचाऱ्यांविरुद्ध धोरण स्वीकारत आहे तरी आमच्या मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्या. आता ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही बेमुदत संपावर राहणार आहे याची सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील. धन्यवाद. महाराष्ट्र धनगर समाज महासंघातर्फे आज दिनांक 8/8/18 रोजी 5 वाजता पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यस्थितीदिनी 13 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात निर्णय महाराष्ट्र धनगर समाज महासंघाने प्रदेश कार्यकारिणी बैठकीत घेतला असून धुळे जिल्हा धनगर समाज महासंघ मल्हार सेनेच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आरक्षण प्रश्नी सरकार वेळ काढूपणा करत आहे. 4 वर्षे फक्त अभ्यास सुरू आहे सांगून ते वेळ काढूपणा करीत आहे. सप्टेंबर 16 येते तिथीप्रमाणे पुण्यश्लोक पुण्यतिथी दिवशी राज्य व्यापी महामेळावा घेऊन त्यात तीव्र आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार आहे. सुनील वाघ प्रदेश महामंत्री भाऊसाहेब गर्दे लखन गोराड गोरख पाटील नथुभाऊ गोरसई मनोजभाऊ गर्दे अशोक मुजगे विठाताई पाटील विजय पाटील संदीप खताळ नाना वाघ कमलकर बागले नंदू बागले आदी सर्व उपस्थित होते. आज या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले प्रदेशचे महामंत्री सन्माननीय सुनीलजी वाघसाहेब अण्णाभाऊ सूर्यवंशी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस सन्माननीय गोरख पाटील साहेब अपराजिता बागले लखनजी बोराड मनोजभाऊ गर्दे किरणजी पेंढारकर विठा धनगर समाज हा अति मागासलेला उत्कंती करणारा समाज आहे. या समाजाचा परिपूर्ण अभ्यास पूर्वी बाबासाहेबांनी केल्यानंतर या धनगर समाजाला संगतीची गरज आहे मदतीची गरज आहे. म्हणूनच अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट केलं. अनुसूचित जमाती हा समाज असताना या समाजाला केंद्रामध्ये ओबीसी आणि महाराष्ट्रामध्ये भटक्यामुक्त जातीमध्ये समाविष्ट करून हेतू पुरस्पर अन्याय करून या धनगर समाजाला आदिवासी समाजी समाजामध्ये आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट केलं गेलं नाही त्याचे अनेक पुरावे आम्ही राज्य सरकारला सातत्याने कित्येक वर्षापासून केंद्र सरकारला कित्येक वर्षापासून देत आहोत. सरकार नाच घेत केंद्र सरकारने धनगर आणि धनगड येत असल्याचं मान्य केलंय. आदरणीय पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांचे सरकार असताना त्या सरकारने चुकीच्या शब्दामुळे अनुसूचित जाती आणि जमातीच्या या समाजाला समृद्धी मिळू शकल्या नाही त्याचा अभ्यास करून तशी दुरुस्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्यंकटचरय्या यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमून शब्दरचनेचं काम घटना पुनर्विकरणाचं काम त्यावेळेस दिलेलो तर न्यायमूर्ती व्यंकटचरय्या आयोगानं सुद्धा केंद्र सरकारला धनगर आणि धनगर एकच असल्याचं पुराव्यानिशी